आरोपी आले की नाही विचारू तर इकडे आणणार आहे का अरे गाडी गेली ना काल रात्री 9:30 सुमारास माहिती मिळाली की दोन्ही सम रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आलेले आहे आणि ते ब्लॅक मार्केटमध्ये विकत आहे आणि त्यांना पकडलेले आहे माने कॉम्प्लेक्स येथे. म्हणून मला माहिती मिळाल्याबरोबर मी स्पॉटवर गेलो आणि तिथे दोन्ही सम होते त्यांना ते पकडलं होतं आणि सिद्धू इनकर नावाचा जो फिर्यादी आहे त्याच्या नातेवाईकाला रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे होते म्हणून त्यांनी ते संपर्क साधला असता त्यांना संतोष नाईकवाडीने 22,000 रुपयाला एक इंजेक्शन देतो असे सांगितले. आणि ते दोन इंजेक्शन घेऊन ते तिथे आले असता इनकर यांना वाटलं की हे काळा बाजार होत आहे आणि हे योग्य नाही म्हणून त्यांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं. त्यानुसार आम्ही त्यांना पकडलं तर त्यांच्याकडून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आलेले. त्यापैकी तो पळून जात असण्याचा प्रयत्न करत असताना त्यात एक इंजेक्शन फुटलं. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून आणखी त्यामध्ये इतर दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे. हे रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांनी कुठून आणले काय आणले याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेऊन जे जे याच्यात अडकलेले असतील त्यांना अटक करण्यात येईल व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत किती जणांना अटक झालेली आहे? आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे.